ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमदार प्रकाश आवाडे नगराध्यक्ष सौ अलका स्वामी यांच्याकडून कोविड सेंटरची पाहणी. इचलकरंजी शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता व्यंकटेश्वरा हायस्कूल येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधील बेडची संख्या 200 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी 3 शिफ्टमध्ये आवश्यक स्टाफ नियुक्त करण्यात आला आहे अशी माहिती नगराध्यक्ष सौ अलका स्वामी यांनी दिली. तसेच या ठिकाणी आवश्यक ऑक्सिजन बेडची सुविधा आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडून करून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितलं. इचलकंज शहर व परिसरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे नगर परिषदेच्या वतीने कबनूर येथील व्यंकटेश्वरा हायस्कूल येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत चालल्याने खबरदारी म्हणून व्यंकटेश्वरा हायस्कूल येथे प्रारंभी 82 बेडचं सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. रुग्णांची संख्या वाढत चालल्याने ही सुविधा 112 पर्यंत करण्यात आली आहे. पण शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने या केअर सेंटरमध्ये बेडची सुविधा वाढवून ती 200 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी नगराध्यक्ष सौ स्वाती यांनी कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, आरोग्य सभापती संजय केंगार, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, नगरसेवक सुनील पाटील आदी उपस्थित होते. महानकरी न्यूज साठी इचलकरंजी रोहन हेरलगे.